नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावार माझ्या अक्षरगंध या YouTube चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, उपयोजित मराठी मध्ये जाहिरात लेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे। आपण पाहतोय सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये पाहत असताना तुम्ही चित्रपट पाहत असाल, मालिका पाहत असाल, बातम्या पाहत असाल किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम पाहत असाल, तर तिथे आपल्याला बऱ्याच जाहिराती पाहाव्याच लागतात। मुद्रित माध्यमाचा विचार केला आणि त्या मुद्रित माध्यमामध्ये कोणतेही वृत्तपत्र घेतलं तर त्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती छापलेल्या असतात। म्हणून असं म्हटलं जातं 21वं शतक हे जाहिरातीचं युग आहे। प्रत्येक जण आपल्या उत्पादित वस्तूची काही ना काही जाहिरात करण्याचा प्रयत्न करतो। म्हणून जाहिरातीला 65वी कला असंही संबोधलं जातं। मित्रांनो, संवाद लेखनाच्या माध्यमातून जसा तुम्ही रोजगार प्राप्त करू शकताय तसा जाहिरात लेखन हा भाग प्रभावीपणाने करून तुम्ही रोजगार प्राप्त करू शकताय। कारण टीव्हीवर तुम्ही जर जाहिराती पाहत असाल तर ती जाहिरात प्रकाशित करण्यासाठी कंपनी सेकंदावर हजारो रुपये मोजते, लाखो रुपये मोजते। प्रकाशित करण्यासाठी एवढे पैसे मोजत असेल तर ती जाहिरात उत्कृष्ट लिहून घेण्यासाठी किती मोजत असेल। म्हणून मी इथे ठाम विश्वासाने सांगतो, जो विद्यार्थी जाहिरात लेखन उत्कृष्ट करायला शिकेल, जाहिरातीचा मसुदा उत्कृष्ट बनवेल, अर्थार्जन करण्यात कुठेच कमी पडणार नाही। मुबलक पैसा या माध्यमातून तो मिळवेल। म्हणून या जाहिरात लेखनाकडे रोजगाराचं एक साधन म्हणून पाहायला काही हरकत नाही। परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा भाग अतिशय महत्वाचा आहे। अगदी 9वी 10वी या विद्यार्थ्यांनाही जाहिरात हा भाग महत्वाचा आहे। 10वीच्या प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये जाहिरात हा प्रकार विचारला जातो। पदवी स्तरावरही उपयोजित मराठी मध्ये जाहिरात हा भाग विचारला जातो। त्याचबरोबर ऐच्छिक विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुद्रित माध्यम लेखन तंत्र व कौशल्य ही जी अभ्यास पत्रिका आहे यामध्येही जाहिरात लेखन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, जाहिरात लेखन हा भाग व्यवस्थित करायचा असेल तर आपल्याला जाहिरात ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी लागेल। त्याचबरोबर जाहिरातीचा मथळा, तपशील, घोषवाक्य या त्रियुक्त रचनेने असणारा मसुदा कसा लिहायचा हे व्यवस्थित समजून घ्यावं लागेल। त्याचबरोबर जाहिरात लेखन करत असताना ती प्रभावी होण्यासाठी कोणती कोणती पथ्ये पाळली पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे आणि उत्कृष्ट जाहिरात कशी लिहिता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत। याशिवाय जाहिरातीचे विविध प्रकार आपण या व्हिडिओमध्ये
लक्षात घेणार आहोत. मित्रांनो, मगाशी मी उल्लेख केला होता जाहिरात ही 65वी कला आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं बोलणाऱ्याच्या आंबाड्याही विकतात, न बोलणाऱ्याचे गहूही विकत नाही. बोलणाऱ्याचे चिंचोकीही विकतात, न बोलणाऱ्याचं सोनही विकत नाही. म्हणजेच जाहिरात हा किती महत्वाचा भाग आहे हे तुमच्या लक्षात आलं असते. म्हणून प्रत्येक कंपनी असेल, उत्पादक असतील, आपला उत्पादित माल ग्राहकापर्यंत त्याचा संदेश व्यवस्थित जाण्यासाठी, तो माल त्यांच्यापर्यंत पोहोचावा, त्याची माहिती मिळावी यासाठी विविध माध्यमाद्वारे जाहिरात करत असतात. काही उत्पादक तर वृत्तपत्राचा काही भाग विकत घेतात, वेगवेगळ्या वाहिन्यांवर जास्तीचे पैसे देऊन जाहिरात करतात. जाहिरात म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही तर आपण केलेला उत्पादित माल अथवा वस्तू त्याचा संदेश ग्राहकापर्यंत पोहोचविणे अथवा सरकारी योजनांचा संदेश किंवा समाज उपयोगी संदेश ज्या माध्यमाद्वारे पोहोचविला जातो त्या प्रकारच्या संदेशाला जाहिरात असे म्हणतात. जाहिरात लेखन करत असताना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, पण तत्पूर्वी जाहिरात या शब्दाचा अर्थ आपण थोडक्यात लक्षात घेऊया. इंग्रजीमध्ये ऍडव्हर्टायझिंग हा शब्द आहे आणि ऍडव्हर्टायझिंग या शब्दाचा अर्थ टू टर्न टू, म्हणजेच ज्याकडे वळविणे. ज्याकडे वळविणे म्हणजे एखाद्या वस्तूकडे मन वळविणे, एखाद्या संदेशात्मक भागाकडे मन वळविणे. समजा पल्स पोलिओ द्यायचं असेल तर आपण ती जाहिरात सुद्धा वेगवेगळ्या वाहिन्यावर पाहतो, दो बुंद जिंदगी के, किंवा लाईफ बॉयची जाहिरात आपण पाहतोय, लाईफ बॉय ज्याचे घरी आरोग्य देते वास करी, फिनोलेक्सनं आणलं पाणी शेत पिकली सोन्यावानी, अशा प्रकारच्या जाहिराती आपण पाहतोय. आणि तो भाग म्हणजे संदेश विविध माध्यमाच्या द्वारे ग्राहक किंवा व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवतो, या पोहोचवण्याच्या प्रक्रियेलाच जाहिरात असे म्हणतात. मित्रांनो, जाहिरात लेखन करत असताना जो मसुदा आपण लिहितो, तो मसुदा लिहित असताना तीन महत्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतात. कोणते कोणते तीन? एक म्हणजे मथळा, दुसरो तपशील आणि तिसरो घोषवाक्य. ह्या तीन गोष्टी मसुदा लेखनामध्ये आल्या असतील तर तो मसुदा उत्कृष्ट मसुदा होतो जाहिरातीचा. आणि मसुदा लेखन हा जाहिरातीचा प्राण आहे. मी तुम्हाला थोडक्यात या तीन गोष्टी विस्तृत समजून सांगण्यासाठी एका जाहिरातीचं उदाहरण. पुण्याची एक विवाह संस्था आहे, कानिटकर बंधूंची, गौरी कानिटकर ह्या त्यांच्या संयोजिका आहेत.
आणि त्या संस्थेचं नाव आहे अनुरूप विवाह संस्था। महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकदा या विवाह संस्थेची जाहिरात आली होती गुढी पाडव्याच्या निमित्तानं, आणि त्या जाहिरातीमध्ये सुरुवातीला गुढीचं चिन्ह, बाजूला गणपतीचं चिन्ह आणि त्याच्या खाली मथळा होता, इथे लग्न जमते, त्याच्या खाली ओळी लिहिल्या होत्या जे आपण घोषवाक्य म्हणून लक्षात घेतो। बघा, मराठी महिन्यातलं नववर्ष असतो, सुरुवात जिथून होते गुढीपाडव्यापासून, तिथे खाली घोषवाक्य लिहिलं होतं नववर्ष नवा हर्ष, नववर्ष नवा हर्ष, सुखी संसारासाठी हवा अनुरूप स्पर्श, असं ते घोषवाक्य होत आणि ते घोषवाक्य आपल्या मनावर बिंबत, त्या जाहिरातीकडे आपण आकर्षित होतो, त्या विवाह संस्थेमध्ये आपण नोंदणी करण्यासाठी उत्सुक होतो। पण लग्न झालेल्यांनी करू नये अशी अपेक्षा आहे, फक्त ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी त्या संस्थेकडे जावं। हा झाला विनोदाचा भाग, आणि त्याच्या खाली तपशील दिलेला होता, कारण मी सांगितलं होतं मथळा, तपशील आणि घोषवाक्य। जाहिरात लेखन करत असताना जो मसुदा लिहिला जातो त्यातील आपण मथळा लक्षात घेतला, इथे लग्न जमते, आणि घोषवाक्य सुद्धा लक्षात घेतलं होतं नव वर्ष नवा हर्ष, सुखी संसारासाठी हवा अनुरूप स्पर्श, हे घोषवाक्य लक्षात घेतलं होतं, आणि त्याच्या नंतर शेवटी तपशील दिला होता रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोठे करायचं, आणि तुमचा वधूवर परिचय मेळावा केव्हा घेतला जाईल याची सविस्तर तपशीलवार माहिती त्या जाहिरातीमध्ये शेवटी दिलेली होती। मित्रांनो, मसुदा लेखन कसं करायचं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल, पण आणखीन हा मसुदा इफेक्टिव्ह व्हायचा असेल, प्रभावी व्हायचा असेल, परिणामकारक व्हायचा असेल, तर काही पथ्य जाहिरात लेखन करत असताना पाळावी लागतात, जाहिरात लेखन करत असताना काळजी घ्यावी लागते। तर कोणते कोणते घटक लक्षात घ्यावे लागतात ते आपण इथे लक्षात घेऊ। जाहिरात लेखनासाठी आवश्यक घटक किंवा घ्यावयाची काळजी। मित्रांनो, जाहिरात प्रभावी होण्यासाठी जाहिरात घोषवाक्याने युक्त असावी, घोषवाक्य जाहिरातीमध्ये असेल तर ते घोषवाक्य आपल्या मनावर दीर्घकाळ साम्राज्य गाजवतो, मनावर बिंबवतो, आणि आपण त्या वस्तूकडे त्या संदेशाकडे आकर्षित होतो। म्हणून घोषवाक्य आकर्षक असावं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जाहिरात अल्पाक्षरात असावी, त्यात पाल्लाळिकता जास्त असू नये। पाल्लाळिकता जास्त असेल तर जाहिरात कंटाळवाणी होते, म्हणून अल्पाक्षरात जाहिरात असावी। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जाहिरात लेखन करत असताना जी निवेदन पद्धती वापरली जाते ती नेहमी द्वितीय पुरुषी ठेवण्याचा प्रयत्न करावा। उदाहरणार्थ तू तुम्ही, म्हणजेच हा साबण तुम्ही वापरून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल, तुमची त्वचा फुलेल, असं द्वितीय पुरुषी निवेदन जाहिरातीला आकर्षक बनवू शकतो।
चौथा महत्त्वाचा घटक संवादामध्ये अलंकार प्रचुरता असू नये असं मी म्हटलं होतं, पण जाहिरातीमध्ये काही अलंकारिकता आणून थोडी जाहिरात फुलवता येते, पण हा अलंकाराचा वापरही मोठ्या प्रमाणात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कमीत कमी शब्दात, कारण अल्पाक्षरत्व हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. जाहिरात लेखन करत असताना त्यातली भाषा साधी सोपी सरळ असावी, ग्राहकाच्या बुद्धीला ताण दिला जाणार नाही अशा स्वरूपाची असावी. जाहिरातीमध्ये सदरील वस्तू कुठे मिळते, त्याची किंमत काय, याचीही माहिती दिलेली असावी. किंवा सरकारी योजना असेल तर ही सरकारी योजना कधी राबवली जाणार आहे, कशी राबवली जाणार आहे याची थोडक्यात माहिती असावी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बऱ्याच वेळेला आपण पाहतोय हे स्पर्धेचं युग असल्यामुळे बऱ्याच कंपन्या आपल्या उत्पादित वस्तूची खप मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून दुसऱ्या वस्तूची निंदा नालस्ती करतात, पण जाहिरात लेखन करत असताना दुसऱ्या वस्तूची निंदा करू नये. आणि जाहिरात लेखन करत असताना आणखी एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, तरच त्या वस्तूकडे ग्राहक आकर्षित होतील. नाहीतरी जाहिरात पाहून एकदा जर ग्राहक फसला तर ती वस्तूही पुन्हा घेणार नाही आणि जाहिरातही पुन्हा नीट पाहणार नाही. म्हणून जाहिरात लेखन करत असताना ग्राहकांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे, अशी काळजी घेऊन तुम्ही जाहिरात लेखन केलात तर ती जाहिरात उत्कृष्ट जाहिरात होऊ शकते. आणि मित्रांनो, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे असे उत्कृष्ट जाहिरात लिहून देणारे, उत्कृष्ट जाहिरातीचा मसुदा तयार करून देणारे तुम्ही जाहिरात लेखक जर झालात, कलावंत झालात, तर तुम्हाला घरी बसल्या कितीतरी पैसे कमावता येतील आणि आनंदाने सुखाने जीवन जगता येईल. आपण पाहतोय पदव्याची भेंडुळी घेऊन विद्यार्थी बाहेर फिरतात आणि कविवर्य अर्जुन डांगळेंच्या कवितेतील त्या ओळी गुणगुणतात, जगत आहोत हे जिने जगावे लागत आहे म्हणून, असे हे जिने जगत असताना ती महानगरी आमच्यावर खुश झाली आणि तिची बेकार नावाची प्रियतम पदवी आम्हाला बहाल केली, तिची बेकार नावाची प्रियतम पदवी आम्हाला बहाल केली. मित्रांनो, मला विश्वास आहे या ओळी तुम्हाला गुणगुणण्याची वेळ येणार नाही. का? तर उत्कृष्ट जाहिरात लेखन तुम्ही केलात तर निश्चितच तुम्ही स्वतः रोजगार प्राप्त करू शकताय, पैसे कमवू शकताय आणि तुमच्यावर ही वाईट वेळ येणार नाही. आपल्याला जाहिरात लेखन हा भाग व्यवस्थित समजून घेण्यासाठी काही जाहिराती आपण लक्षात घेऊया. मित्रांनो, ह्या विविध जाहिराती तुम्ही पाहिल्या, ज्या जाहिरातीमध्ये उत्पादनाच्या जाहिराती होत्या, संदेशात्मक जाहिराती होत्या,
छोट्या जाहिराती होत्या किंवा अन्य काही जाहिराती होत्या, त्यावरून ह्या जाहिरातीचे विविध प्रकार पडतात, त्या प्रकारांचा अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।